अशु आणि शिवा, पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. होळीनंतर आज आपण पुन्हा भेटतो आहे, गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे. सो कसं चाललं आहे सेटवरती गुढीपाडवा? हाय, नमस्कार सगळ्यांना. तुम्ही सगळे कसे आहात? सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सेटवरती काय वातावरण एकदम आनंदाचं आहे. आपल्या पाडव्याला जसं सगळ्यांकडे छान आनंदाचं वातावरण असतं, आमच्याकडे गुढी पण उभारली आता, त्यामुळे मजेत आहेत सगळे. हो, म्हणजे तेच, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. आणि काय म्हणतात त्याला, आपण घरी कसा सण साजरा करतो, सगळेजण एकत्र येतात, एकत्र जेवतात आणि गोडाधोडाचं असतं छान, तसंच सेटवर वातावरण आहे आणि छान वाटतंय, सगळं पॉझिटिव्ह आहे, तर मजा येते सध्या. गुढीपाडवा म्हटलं की नवीन वर्ष आपल्यासाठी सुरू होतो आणि ह्या मालिकेचा पहिलाच गुढीपाडवा तुमचा आहे. कसं वाटतंय म्हणजे सेलिब्रेट करताना आणि तुमच्या आठवणीतला असं पाडवा आहे? खरं तर मला खूप छान वाटतंय, माझी पहिलीच अशी लीड मालिका आहे आणि त्यात मला सगळे सण साजरा करायला मिळत आहेत. होळी झाली, आता गुढीपाडवा आहे. आणि दुःख असं नाही आहे, कारण की प्रत्येक सण आपण कुठे ना कुठे सेलिब्रेट करतोच, तर आपण दरवर्षी घरी सेलिब्रेट करतो. ह्यावेळेस सगळा गुढीपाडवा, होळी म्हणा, जे काही सण येतील ते सेटवर साजरे होणार आहेत माझे, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि छान वाटतंय. खरं आनंद तर आहेच, या सगळ्या जवळच्या मित्रांबरोबर आज गुढीपाडवा साजरा करायला मिळतोय हा खूप मोठा आनंद आहे. आणि ही मजा आहे की सगळ्या शिवाच्या टीमबरोबर आपण ही हा एक आनंदाचा सोहळा साजरा करतोय. सो तुम्हालाही सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सण साजरा करताना काहीतरी सस्पेन्स घडत असतं, यावेळी काही असं घडणार आहे का? प्रेक्षकांना काही पाहायला मिळणार आहे? खरं तर सस्पेन्स हा नेहमीच काही ना काहीतरी घडतोय. या सणाच्या निमित्ताने सुद्धा एक छोटीशी गंमत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे शिवा मालिकेमध्ये. सो ती आता काय गंमत असेल हे तुम्ही नक्कीच बघा. हा, म्हणजे ते आता दिसतंय तुम्हाला, ठीक आहे, लागलंय काय ते, पण ते काय आहे तेही सस्पेन्स मध्येच कळेल. हा, मे बी हाच एक क्लू आहे की शिवाच्या हाताला लागलंय, आता ते कसं लागलंय, कशामुळे लागलंय, त्याचं पुढे काय होतं. काय शिवा सारखीच धडपडत असते, आपली राडे करत असते आणि शिवाच्या हाताला सतत लागलेलं असतं. मागच्या आठवड्यात इथे लागलं होतं, आता आज इथे लागलंय. सो आता तुम्हाला कळेल की हे का लागलंय. सो तिथेही सेलिब्रेशन असेल, कारण आता तुझं घरचं बॅकग्राऊंड दिसतोच आहे. सो इथे घरात झालंच आहे सेलिब्रेशन, आणि का नाही होणार गॅरेजमध्ये सेलिब्रेशन, कारण की जीवाभावाचं आहे ते, तिच्यासाठी गॅरेज तिच्या बाबांचं आहे, त्यामुळे ती तिथे तर गुढी उभारणारच. सो होईल ते. अशु आणि शिवा, तुम्ही प्रेक्षकांचे तर लाडके आहातच आणि पाडवा म्हटलं की गुढी उभारणं झालंच, ते तुमच्या हातून दोघांच्या हातून घडताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे का? म्हणजे काय, अगदीच. आता गंमत अशी आहे की यावर्षीचा गुढीपाडवा शिवा आणि आशुतोष एकत्र साजरा करणार आहेत. आणि तो साजरा करताना नेमकं काय होतं, आशुतोष तर पहिल्यापासून वेंधळा आहेच आहे आणि शिवा त्याच्या मदतीला कशी धावून येते हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आशुतोष गुढी उभारत असतो आणि त्याच्या हातातून ती सटकते आणि आपली येते शिवासारखी मदतीला. शिवा येतेच तिथे, सो आम्ही दोघंही एकत्र गुढी उभारणार. सो असं सगळं ते आहे. तर ते कसं घडतं, कुठून घडतं, कोणाकडनं घडलं जातं, तर ते बघण्यात गंमत आहे. खरंच गंमत आहे. ओके, बरं, हे सगळं बघतानाही फिल्मी स्टाईल वाटतं. हे तुम्हाला शूट करताना कसं वाटतं? आम्हाला शूट करताना पण मजा येते, वेगवेगळे सीन. आम्ही आता असे हसते, तसेच मी तिकडे पण हसते. शूटिंग करताना मजा मस्ती तर आपण नेहमीच अनुभवतो, म्हणजे मजा खूप येते. शिवाबरोबर शूट करताना, मांझ्याबरोबर शूट करताना, इतर फॅमिली मेंबर्स आहेत सगळे, त्यांच्याबरोबर शूट करताना सुद्धा वेगवेगळ्या गमती जमती घडत असतात. काहीतरी एक जोक होतो आणि मग तो जोक कॅरी फॉरवर्ड केला जातो. कधी कधी सीनमध्येच आम्हाला एक दोन चार चांगले विनोद सापडतात करताना आणि मग ते विनोद आम्ही सीनमध्ये वापरतो. कधी कधी आम्हाला सीन वाचताना काहीतरी गोष्टी सुचतात छान, त्या आम्ही वापरण्याचा प्रयत्न करतो. सो अशी मजामस्ती असते, ज्या सीनमध्ये खरंच मजामस्ती येते, ते सीन छान दिसतात करताना आणि छान वाटतात करताना आणि बघताना छान दिसतात. सो आम्ही एन्जॉय करत असतो. बरं, पाडवं म्हटलं की आपल्याला घरच्यांकडून किंवा आपले वडीलधारे असतात त्यांच्याकडून काही ना काहीतरी असं शिकवण मिळत असते. या सेटवरती सविता ताई आहेत, तर त्यांच्याकडून तुम्हाला काही असं म्हणजे गायडन्स काही मिळत असतं का? खूप ती खूप कमाल आहे, मला फार ती आवडते आणि ती जी आहे ती रोखठोक आहे. सो तिचा तो स्वभाव मला फार आवडतो, जे आहे ते तोंडावर बोलते, ती जे आहे ती मनापासून बोलते आणि ती खरं बोलते, त्यामुळे ते फार आवडतं. आणि त्यानिमित्ताने मी तशी आहे थोडी, पण अजून चांगल्या प्रकारे आपण कसं समोरच्याला त्रास न होता अजून कसं करू शकू, हा मी प्रयत्न करीन. खरंय, खरंय, समोरच्याला त्रास न होता आपला एखादा मुद्दा कसा मांडावा किंवा कसं मेहनतीने काम करावं, या गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या. बरं, कधी तुमच्या दोघांचं वाजलं आणि मग सविता ताई कोणाच्या साईडने असते असं कधी काय झालंय का? आमच्या साईड्स कोणीच घेत नाही, आम्हीच आमच्या साईड्स घेतो, कोणी आमच्या मध्येच पडत नाही मुळात, पहिली गोष्ट.
सो थँक्यू सो मच, तुम्ही छान आमची मालिका बघताय सगळे आणि प्रतिसाद छान मिळतोय तुमचा, तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्याही खूप खूप शुभेच्छा. आमची मालिका शिवा नक्की बघत राहा झी मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता.